कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी एका आमदाराने धोरणाचा निषेध करण्यासाठी चक्क विधानसभेत शर्ट काढल्याने उपस्थित सदस्यांच्या भोवया उंचावल्या, तर या आमदारास 7 दिवसांसाठी निलंबितही करण्यात आले. यावेळी सभागृहातील सदस्य एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा करीत होते आणि याला विरोध करण्यासाठी या आमदारांनी शर्ट काढून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केलाय. तर अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा काँग्रेसचे सदस्य विरोध करत असताना भद्रावतीचे काँग्रेस आमदार बी के संगमेश यांनी हा प्रकार केलाय, त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांसह अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. यावेळी कर्नाटकच्या विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी के संगमेश हे सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांसोबत आले होते, तर घोषणाबाजी करत असताना संगमेश यांनी अचानक विधानसभेत अध्यक्षांसमोर शर्टच काढला. हा प्रकार पाहून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांना नियंत्रणात ठेवण्याची विनंती केली, तर संगमेश यांना कागेरी म्हणाले की हा काय तमाशा आहे. तर यावेळी संगमेश यांना कागेरी म्हणाले की हा काय तमाशा आहे, हे विधान भवन आहे, तुम्हाला मुद्द्याला विरोध करायचा असेल तर जागेवर बसून जरूर विरोध करा. अध्यक्ष कागेरी यांनी विरोधी पक्षनेता सिद्धरामय्या यांना सांगितलं की तुमचा काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत होता, परंतु असा प्रकार करणं इथे योग्य आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर यावेळी पत्रकारांशी बोलताना संगमेश म्हणाले की आपण कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करत नव्हतो, तर फक्त न्यायाची मागणी करीत होतो. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी संगमेश यांना समजविल्यानंतर त्यांनी शर्ट घातला.